करंजाडे ते भिंगारी बस स्टेशनमधील धोकादायक पूल गुरुवारी दुपारी अचानकपणे कोसळला यावेळी पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडत होता यावेळी पत्री पुलाचा मधला भाग कोसळला मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत हा पूल दुरुस्त करण्याकरिता पारेषण विभाग टाटा पॉवर कंपनीकडे गेल्या दोन वर्षापासून नागरिकांकडून पाठपुरावा सुरू होता या घटनेची माहिती मिळताच पारेषण विभाग टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली टाटा पॉवर कंपनी मार्फत गाडी नदीवर बऱ्याच वर्षापूर्वी करंजाडे भिंगारी बस स्टेशन यांना जोडण्यासाठी पत्री पुलाची उभारणी करण्यात आली परंतु पत्रीपूल धोकादायक झाला असून तो पावसाळ्यामध्ये पुरात वाहून जाऊ शकतो व त्या ठिकाणी मोठी जीवितहानी घडण्याची शक्यता होती करंजाडेमधील नागरिक नाका येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने ते या पत्री पुलाचा वापर करीत होते मात्र या धोकादायक स्थितीत असलेला हा पूल दुरुस्ती करण्याबाबत करंजाडेमधील नागरिक मागणी करत होते मात्र या मागणीकडे संबंधित प्रशासन मुले अखेर दुर्लक्ष केल्यामुळे गुरुवारी दुपारच्या सुमारास या पुलाचा मधला भाग कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचे अधिकारी पारेषण विभाग टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली